हॅलो किड्स, वेलकम टू सविता फावडे अकॅडमी. किड्स, टुडे वी लर्न नेक्स्ट लेटर ख. मुलांनो, मराठीच्या तासामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण झटपट इंग्रजी शिकण्यासाठी, लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, बोलता येण्यासाठी बाराखडी बघतो आहे. मराठीमधलेच अक्षर, ही मुळाक्षरे इंग्लिशमध्ये कशी लिहायची, आपण क ची बाराखडी अगोदरच्या तासाला बघितली. आज आपण बघणार आहोत ख ची बाराखडी. मराठीमध्ये असलेलं मुळाक्षर इंग्लिशमध्ये कसं लिहायचं, म्हणजेच फोनिक साऊंडचा यूज करून. तर चलायात आपण बघूयात क नंतर ख ची बाराखडी. ख ख साठी के एच. ख नंतर खला एकाना खा. खा साठी के एच ए खा. खा नंतर खला पहिली वेलांटी खी, त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये के एच आय खी. खला दुसरी वेलांटी खी, ख त्याला दुसरी वेलांटी खी. खी साठी के एच डबल ई खी. आता खला पहिला हुकार खू, त्याच्यासाठी के एच यू खू. खला दुसरा हुकार, त्याचे उच्चारण सुद्धा आपण करतो खू, पण तो दीर्घ असतो खू. तर त्याच्यासाठी आपण लिहिणार इंग्लिशमध्ये के एच डबल ओ खू. आता खू नंतर खे, ख त्याला एक मात्रा, त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये के एच ई खे. नंतर खे, ख त्याला दोन मात्रे खे, त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये आपण लिहिणार के एच ए आय. त्याच्यानंतर खे खे. आता खो, खला एक मात्रा एक काना खो. खो साठी आपण लिहिणार के एच ओ खो. आता खो, खो एक काना आणि दोन मात्रे ख, त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये के एच ए यू ख. आता खम, ख वरती अनुस्वार, त्याच्यासाठी आपण इंग्रजीमध्ये लिहिणार के एच ए एन. आता खम खा, ख आणि विसर्ग म्हणजेच इंग्रजीत कोलन. तर त्याच्यासाठी आपण लिहिणार के एच ए एच खम खा. तर अशा पद्धतीने आपण आज ख ची बाराखडी अभ्यासली.
जर वाक्य लिहिताना ज्यावेळेस ख येतो तर त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये आपण के एच लिहिणार. ज्यावेळेस खा येतो त्या त्याच्यासाठी के एच ए, जसा की शब्दशः लिहिता लिहिला जातो. पण जसं जसं आपण इंग्रजी शिकत जाऊ तसे तसे एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. जसे क्वाईट हा अगदी आणि शांत, ख साठी के एच, खा साठी के एच ए, खी पहिली वेलांटी के एच आय, खी दुसरी वेलांटी के एच डबल ई, खू पहिला उकार के एच यू, खू दुसरा उकार के एच डबल ओ, खे के एच ई, खे साठी के एच ए आय, खो के एच ओ, खो के एच ए यू, खम के एच ए एन, खा के एच ए एच. अशा पद्धतीने ही बाराखडी आपण एका तासाला एकच मुळाक्षराची बाराखडी बघतोय. आणि तुम्हाला खरंचच या बाराखडीचा तुम्ही 3 वेळा अभ्यास करायचा, सराव करायचा, 3 वेळा तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे, 5 वेळा वाचायची आहे. नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीने सराव केल्यामुळे झटपट इंग्रजी लिहिता वाचता बोलता येईल. धन्यवाद.